एक महत्त्वाची बातमी समोर येते. पिंपरी चिंचवड शहरातील भूमकर चौकात एका चारचाकी व्हॅनला आग लागली होती. मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी भूमकर चौकात मारुती सुझुकी कंपनीच्या एस्टीम कारला आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये संपूर्ण मारुती सुझुकी कंपनीची असलेली एस्टीम कार ही जळून खाक झाली आहे. या कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. आग लागल्याची माहिती कळताच थेरगाव व वाकड अग्निशामक दलाचे मिळून 2 बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होण्याच्या अगोदरच गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणीही जखमी नसून कार चालक सुखरूप आहे. ही गाडी वाकडहून रावेतच्या दिशेने जात असताना पुणे सातारा महामार्गावर भूमकर चौकात ही घटना घडली आहे. पाहुयात.